फ्रेंड्स, मी योगिता धनवटे, शिल्प निदेशिका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोखाडा। आजच्या पाठाला आपण पॅटर्न या विषयाचा अभ्यास करत आहोत। पॅटर्न मध्ये वेगवेगळे प्रकार पडतात, त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। गारमेंट बनवणे ही एक कला आहे, तर ही कला स्किलफुल आणि चांगल्या पद्धतीने येण्यासाठी कुशल कारागीर, मोठमोठ्या कंपन्या किंवा व्यक्तिगत शिकणारा विद्यार्थी असो किंवा प्रशिक्षणार्थी असो किंवा एखादे मोठे शॉप असो, तिथे गारमेंट बनवण्यापूर्वी त्याचं पेपर पॅटर्न बनवलं जातं। त्या पेपर पॅटर्नचे वेगवेगळे प्रकार पडत असतात। आपल्याला अभ्यासासाठी त्या पॅटर्नचे वेगवेगळे पॅटर्न माहीत असणे आवश्यक असतात। तर पॅटर्नचे प्रकार पुढील प्रमाणे, तर सर्वप्रथम एक आहे ऑर्डिनरी पेपर पॅटर्न, म्हणजे सर्वसाधारण पेपर पॅटर्न। ज्यावेळेस विद्यार्थी शिकत असतो किंवा एखादा व्यक्ती पेपर पॅटर्न पहिलं जे पेपर पॅटर्न बनवतो, सर्वसाधारण जे नेहमी नेहमी तो वापरत असतो व बनवत असतो, त्याला ऑर्डिनरी पॅटर्न असे म्हणतात। प्रत्येक वेळेस तो वेगवेगळे पेपर पॅटर्न तो बनवत असतो। त्यानंतर इंडिव्हिज्युअल पेपर पॅटर्न, म्हणजेच व्यक्तिगत पेपर पॅटर्न। यामध्ये एखादी व्यक्ती आपल्याकडे कपडे शिवायला येते, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीचे पेपर पॅटर्न बनवतो व ते पेपर पॅटर्न आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसऱ्या कस्टमरसाठी वापरत नाही, म्हणून याला व्यक्तिगत पेपर पॅटर्न असे म्हणतात। तिसरं जे आहे ते फायनल पेपर पॅटर्न। इंडिव्हिज्युअल पेपर पॅटर्न बनवल्यानंतर ज्यावेळेस एखादा ग्राहक आपल्याकडे वारंवार कपडे शिवायला येत असेल, त्या व्यक्ती त्या पेपर पॅटर्नमध्ये, म्हणजे व्यक्तिगत पेपर पॅटर्नमधले असलेले दोष पूर्ण करून दूर करून आपण जे फायनल, म्हणजे जे मुख्य पेपर पॅटर्न बनवले जाते, त्याला फायनल पेपर पॅटर्न असे म्हटले जाते। यामध्येही हे पॅटर्न दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरले जात नाही, त्याच व्यक्तीसाठी तेच पेपर पॅटर्न ठरवले जाते। त्यानंतर पुढचं आहे ब्लॉक पेपर पॅटर्न। ब्लॉक पेपर पॅटर्न म्हणजे काय, तर कंपनीमध्ये एकाच वेळेस एखाद्या मापावरती हजारो कपड्यांची कटिंग केली जाते, त्यावेळेस एकच पेपर पॅटर्न फायनल करून त्यावरून हजारो कपडे एका वेळेस कापले जातात, म्हणून त्याला ब्लॉक पॅटर्न असे म्हणतात। त्यानंतर रेडीमेड पेपर पॅटर्न, यामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे रेडीमेड पेपर पॅटर्न उपलब्ध आहे, विशेषतः ब्लाऊजसाठी वेगवेगळ्या मापांनुसार पेपर पॅटर्न मिळतात। त्यानंतर पुढचं आहे ग्रेडिंग पेपर पॅटर्न। ग्रेडिंग म्हणजे काय, तर कापड एखादा पॅटर्न ग्रेड करून, म्हणजे वाढून किंवा कमी जास्त करून त्यामध्ये बदल करून पॅटर्न बनवले जाते। माहितीसाठी हे बघा, इथे माझ्याकडे जर समजा 32 नंबरचे छाती असलेले पेपर पॅटर्न असेल, तर त्यामध्ये मी थोडे थोडे, म्हणजे 2-2 इंचाचा डिस्टन्स घेऊन मी 32 ची छाती असेल तर त्यावरून 34, 36, 38, 40, 42 याप्रमाणे एकाच 32 नंबरच्या पेपर पॅटर्नवरून मी 42 नंबरपर्यंतचे 7-8 पेपर पॅटर्न मी बनवू शकते, असे असंख्य पेपर पॅटर्न आपण बनवू शकतो। यासाठी कुशल कारागीरच हे काम करू शकतो, जो यामध्ये मास्टर आहे तो। त्यानंतर शेवटचं जे आहे ते फिटिंग पेपर पॅटर्न। फिटिंग पेपर पॅटर्न म्हणजे काय, तर मार्केटमध्ये एखादा व्यापारी जेव्हा कपड्याचे मार्केटमध्ये विक्रीसाठी आणत असतो, तेव्हा 32, 34, 36 अशा विशिष्ट मापांचे पेपर कपडे उपलब्ध असतात। त्यासाठी जो दुकानदार असतो किंवा जो टेलर असतो, बनवणारा असतो, तो ह्या विशिष्ट ठरलेल्या मापांचे पेपर पॅटर्न बनवून त्याच मापांवरती विक्रीसाठी कपडे बनवत असतो। त्यासाठी फक्त एक माप गृहीत धरून, म्हणजे जसे 32 चेस्ट असलेलं, 36 ची चेस्ट असलेलं, 34 ची चेस्ट असलेलं, असे माप गृहीत धरून जे पेपर पॅटर्न बनवले जाते त्याला फिटिंग पेपर पॅटर्न असे म्हणतात। याप्रमाणे आजच्या तासाला आपण विविध प्रकारचे पॅटर्न अभ्यासले, याचा उपयोग आपल्या अभ्यासात खूप महत्त्वाचा आहे। तर धन्यवाद।